शहर मध्य आणि शहर उत्तर असे विधानसभेचे मतदार संघ असतील. या दोन्ही मतदार संघातून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा आहे, पण पक्षप्रमुख आदेश देतील तसे त्या मतदार संघातून आपण उभे राहू, असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी सन 2009 साली शहर उत्तर तर सन 2014 साली शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही निवडणुकीत कोठे यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. दरम्यान आगामी अर्थात सन 2019 विधानसभा निवडणुकीत महेश कोठे शहर मध्यमधून कि शहर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात कोठेंचा बालेकिल्ला अर्थात विडी घरकुलचा समावेश असल्यानं तसंच सेनेचे सर्वात जास्त नगरसेवक याच मतदारसंघात असल्यानं कोठेंनी शहर उत्तरमधून निवडणूक लढवण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून केली जात आहे. दरम्यान याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहर मध्य अथवा शहर उत्तर या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा इन सोलापूर न्यूजशी बोलून दाखवली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं देखील ते म्हणाले. मी जरी कुठं जरी आत्ता हे केलं, मी माझी इच्छा व्यक्त शिवसेना प्रमुखांकडे करू शकतो, पक्षप्रमुखांकडे, आणि पक्षप्रमुखांना सगळा अभ्यास करून कारण खालून सगळे रिपोर्ट्स मागवून आत्ता रामदासभाईंनी सांगितलं की आम्ही आता शेवटच्या टप्प्यात तिकीट न देता एकमत जर तुम्ही सगळ्यांनी जर करून एका मतदारसंघातून जर दिलं तर तुमचं नाव आजच जाहीर करण्याचं काम ते करणार आहेत. म्हणजे वर्ष दीड वर्ष त्यांना त्या मतदारसंघात कॉन्सन्ट्रेशन करून काम करता येईल अशा दृष्टिकोन शिवसेना पक्षप्रमुखांनी पण ठेवलेला आहे. त्याप्रमाणे ती चाचपणी सुरू आहे. मी इच्छा कुठं आहे ते दोन्ही पण मतदारसंघात माझी तयारी आहे. जिथं मला पक्षप्रमुख सांगतील तिथं मी लढवायला तयार आहे. लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीसाठी सेनेच्या उमेदवारांची घोषणा 3 महिन्यात करण्यात येणार असून उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याचं देखील महेश कोठे यांनी सांगितलं. दरम्यान कोणत्याही मतदारसंघात संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सांगितल्यानं आता पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.